आपल्याला घराघरामध्ये पोहोचायचं आहे। महिलांची उपस्थिती या ठिकाणी फार आहे। आपले जे कार्यक्रम असतात चळवळीचे, आपले धम्माचे कार्यक्रम असतात, हे महिलांमुळेच या ठिकाणी यशस्वी होत असतात। आमचा मोर्चा असू द्या, आमचं कुठलं आंदोलन असू द्या, आमची धम्म परिषद असू द्या, आमचे धम्माचे कार्यक्रम असू द्या, आपल्या महिलांशिवाय त्या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम आपला यशस्वी होऊ शकत नाही। बाबांनी बाबा साहेबांच्या विचारातला अभिप्रेत असलेला समाज अद्यापही निर्माण झालेला नाही। बिघडलेल्या समाजाच्या मनामध्ये माणुसकी निर्माण करण्यासाठी, माणुसकी जतन करण्यासाठी या धम्माच्या चळवळीमध्ये महिलांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे। आणि जोपर्यंत महिलांचा सहभाग ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो, त्याप्रमाणे त्या ठिकाणचे कार्यक्रम हे यशस्वी होत असतात। बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते, आकाशातल्या सूर्याला आपण बाबासाहेबांना सूर्य म्हणतो। आकाशातल्या सूर्याला एकदा बाबासाहेब म्हणाले, हे सूर्य, तू तिथला सूर्य, मी इथला सूर्य, आपण दोघे मिळून एक करार करूया। तू आकाशातल्या ताऱ्यांना प्रकाशित कर, मी त्या साऱ्यांना प्रकाशित करण्याचं काम करतो। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं सूर्याने ताऱ्याला प्रकाशित करण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सगळ्या लोकांना प्रकाशित काम करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं। आपल्याला या ठिकाणी भारतीय संविधान दिलं, आपल्याला अधिकार दिले, आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला। बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका जातीसाठी काम केलं नाही। आता बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं अनेक लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर फक्त एका जातीपुरते बौद्ध समाजापुरते आहेत। मी अशा लोकांना सांगू इच्छितो, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका समाजाचे नेते नव्हते, बाबासाहेब आंबेडकर तर संपूर्ण या देशाचे नेते होते। बाबासाहेब आंबेडकर या देशाचे राष्ट्रभक्त होते। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो धर्मनिरपेक्षतेचा विचार आहे तो मध्ये आणला। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना महात्मा फुलेंचं जे सक्तीचं शिक्षण आहे त्याला या ठिकाणी सक्तीचं केलं। शाहू महाराजांचं जे आरक्षण आहे त्याला घटनेचं रूप बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं। बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी स्त्रियांना जसे अधिकार दिले तसेच अधिकार तुम्हा या ठिकाणच्या पुरुषांना देखील दिले। गरीब असो श्रीमंत असो, त्याला देखील एका मताचा अधिकार, आमच्या गरीब माणसाला देखील एका मताचा अधिकार या ठिकाणी दिला। मित्रांनो, वक्ते बरेच आहेत, बरंच काही बोलता येईल, परंतु जाता जाता एवढं सांगतो की आपल्याला या ठिकाणी जर का आपल्याला धम्माचा रथ, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हा जो धम्माचा गाडा आहे हा गाडा मी इथपर्यंत घेऊन आले, तुमच्या नका, तो बाबासाहेब आंबेडकरांचा धम्माचा रथ या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा रथ या ठिकाणी गजेंद्रजी गवई, भास्करावजी गवई आणि त्यांचे सर्व सहकारी हा बाबासाहेब आंबेडकरांचा रथ या ठिकाणाहून पुढे खेचत आहे। त्याला आपण सगळ्या लोकांनी पाठी मागून ताकद दिली पाहिजे आणि तो रथ विचाराचा आपण सातत्यानं पुढे नेण्याचं काम आपण लोकांनी केलं पाहिजे। अशा पद्धतीची विनंती तुम्हाला या सगळ्यांना या आजच्या प्रसंगाच्या निमित्तानं करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो। जय भीम। धन्यवाद। प्रेरणा देणारा